अथनवमाध्याय मुक्तिमिच्छसि चित्तात् विषयान् विषवत्यज्य क्षमाजर्वं दया स्वच्छं सत्यं पीयूषवदो भज. जर तुला मुक्ती पाहिजे असेल तर वाईट व्यसनांना आणि वाईट सवयींना विषाप्रमाणे गोळा करून त्यांचा त्याग कर आणि क्षमा सहनशीलता धैर्य शुद्धी आणि सत्याला अमृताप्रमाणे ग्रहण कर. चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला मुक्तीची इच्छा असेल तर विषय भोगांना विषयाप्रमाणे गोळा करून त्यांचा त्याग करायला पाहिजे आणि सहनशीलता धैर्य विनम्रता इमानदारी उदारता दया पवित्रता आणि सत्याला अमृतासारखे समजून प्यायला पाहिजे अर्थात त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. मनुष्याने मोक्ष प्राप्तीसाठी दुर्गुणांना समाप्त करायला पाहिजे आणि सहनशीलता दया क्षमा आणि शुद्धी इत्यादी भावनांना स्वीकारायला पाहिजे. याच गोष्टींनी त्याचे जीवन सफल होऊ शकते यापासून मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. परस्परस्य मर्मानि ये भाषन्ते नराधमा त एवं विलयं यान्ति वल्मीको दर्शर्पवत्. जे लोक एक दुसऱ्याच्या अहस्यांना प्रगट करतात त्यांच्यासाठी कठोर भाषेचा वापर करतात ते त्याच प्रकारे नष्ट होतात जसा वारुळामध्ये अडकून साप नष्ट होतो. आपल्या मित्रांच्या रहस्यांना प्रगट करणारे त्यांना अपमानित करण्याच्या विचाराने त्यांच्या रहस्यांना प्रगट करणारे व्यक्ती नीच असतात ते त्याच प्रकारे नष्ट होतात ज्या प्रकारे वारुळामध्ये घुसलेला साप बाहेर निघू शकत नाही आणि वारुळाच्या आत श्वास गुदमरल्याने मरतो. गंध सुवर्ण फलमिक्षुरंडे नाकारी पुष्पम खलु चंदनस्य विद्वान धनाढ्य नृपेच्चरायु धातु पुराकोपि न बुद्धिदोभित. ब्रह्माने सोन्यामध्ये सुगंध आणि उसाच्या झाडामध्ये फळ उत्पन्न केले नाही आणि निश्चितच चंदनाच्या वृक्षामध्ये फुलं देखील उत्पन्न होत नाही आणि विद्वान व्यक्तीला अधिक धन आणि राजाला दीर्घायू बनवले नाही. त्यामुळे असे वाटते की प्राचीन काळामध्ये प्रभूला बुद्धी देणारा कोणी नव्हता. सोने अत्यंत मौल्यवान धातू आहे परंतु त्यांच्यामध्ये गंध नसतो. परमेश्वराने देखील त्यांच्यामध्ये गंध उत्पन्न केला नाही आणि ना उसामध्ये फळ लावले. चंदनाच्या वृक्षावर फुलं उगवत नाही आणि पाहण्यामध्ये येते की विद्वान व्यक्ती नेहमी निर्धन असतात. राजाचे आयुष्य देखील अधिक नसते. या सर्व गोष्टींना बघितल्यावर असे वाटते की प्राचीन काळामध्ये परमात्म्याला बुद्धीची गोष्ट सांगणारा कोणी नव्हता. सर्वोषिधान मृता प्रधाना सर्वेषु सौख्येष्वशनं प्रधानं सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानं सर्वेषु गोत्रेषु शिर प्रधानं. सर्व प्रकारच्या औषधांमध्ये अमृत सर्वात प्रमुख औषध आहे. सुख देणाऱ्या सर्व साधनांमध्ये भोजन सर्वात प्रमुख आहे. मनुष्याच्या सर्व इंद्रियांमध्ये डोळे सर्वात प्रमुख आणि श्रेष्ठ आहेत. तसेच शरीराच्या सर्व अंगांमध्ये मनुष्याचे डोके सर्वश्रेष्ठ आहे. काही व्यक्तींनी या श्लोकामध्ये असलेल्या अमृत शब्दाचा अर्थ गिओ यशी देखील केला आहे. गिओ याचा उपयोग अनेक रोगांसाठी केला जातो परंतु मूळ अर्थ अमृतच योग्य आहे कारण अमृत देखील एका प्रकारचे औषध आहे आणि अमृताने सर्वांना जीवन प्राप्त होते. मनुष्याजवळ धन संपत्ती इत्यादी सर्व सुखाची साधनं आहेत परंतु जोपर्यंत तो भोजन करीत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण सुख प्राप्त होत नाही. म्हणूनच भोजनाला सर्व सुखांमध्ये प्रमुख मानले गेले. मनुष्य अनेक इंद्रियांनी युक्त आहे. तो ऐकतो स्पर्श करतो चाकतो अनुभवतो परंतु जर तो बघू शकला नाही तर त्याला इंद्रियाचे पूर्ण सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून डोळ्यांना सर्व इंद्रियांमध्ये प्रमुख म्हटले गेले. त्याच प्रकारे शरीराच्या सर्व अंगांमध्ये मनुष्याचे डोके प्रमुख आहे. त्याला सर्व अंगांमध्ये श्रेष्ठ मानले गेले. दुतो न संचरती खेन चले च वार्ता पूर्वम न जल्पित मिदम न च संगमुस्त योमिन्न स्थितं रविशशि ग्रहणं प्रशस्तं जानाति यो द्विजवरः स कथं न विद्वान. आकाशामध्ये कोणतेही दूताचे जाणे शक्य नाही आणि तेथे कोणत्याही प्रकारचे संभाषण देखील होऊ शकत नाही. परंतु ज्या श्रेष्ठ ब्राह्मणाने आकाशातील सूर्य आणि चंद्राच्या ग्रहणाची गोष्ट सांगितली आहे त्याला विद्वान का म्हटले जाऊ नये. विद्यार्थी सेवक पार्थ शुधार्थो भय कातरः भांडारी प्रतिहारी च सप्त सुप्तान प्रबोधयेत. विद्यार्थी नोकर मार्गांमध्ये चालणारा पांथस्थ यात्रेकरू भुकेने पीडित आणि घाबरलेल्या व्यक्ती आणि गोदामाचे संरक्षण करणारा द्वारपाल जर स्वतःचे काम करताना झोपला असेल तर त्यांना जागे करायला पाहिजे. जर विद्यार्थी झोपून राहिला तर तो विद्येचा अभ्यास कसा करेल. मालकाने जर नोकराला झोपलेले बघितले तर त्याला नोकरीवरून काढून टाकेल.
जर रात्री करून रस्त्यामध्ये झोपला तर त्याच्या सामानाची चोरी होईल किंवा त्याची हत्या होईल. भुकेला आणि घाबरलेल्या व्यक्तीला गोदामाचा रक्षक तसेच द्वारपाल झोपला असेल तर त्यांना जागवणे बरोबर असते, कारण त्यांच्या झोपल्याने त्यांचेच नाही तर अनेक लोकांचे नुकसान होऊ शकते. चाणक्याचे म्हणणे आहे की साप, राजा, वाघ, डुक्कर, बाळ, दुसऱ्याचा कुत्रा आणि मूर्ख व्यक्तीला झोपेमधून जागू नये. जर झोपलेल्या सापाला जागवले तर तो दंश करेल, त्याचप्रकारे झोपलेल्या राजाला जागवल्यावर तो क्रोधित होऊन वध करण्याचा आदेश देऊ शकतो. वाघ, सिंह इत्यादी हिंसक पशूंना जागवल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे सर्वांना माहित आहे. झोपलेल्या बाळाला जागे केलं तर ते अडचणी उभ्या करते, त्याचप्रकारे दुसऱ्या व्यक्तीच्या कुत्र्याला आणि मूर्ख मनुष्याला जागवू नये. ते झोपून राहिल्याने शांतता राहते. अर्थाधिता शूद्रान भोजिना ते द्विजा किं करिष्यन्ती निर्विषा इव पन्नगः. जो ब्राह्मण धनप्राप्तीच्या विचाराने वेदांचे अध्ययन करतो आणि जो शूद्र अर्थात नीच मनुष्यांचे अन्न खातो ते विषयीने सापांसारखे काही देखील करण्यामध्ये असमर्थ असतात. त्या ब्राह्मणांनी वेदांचे अध्ययन केले परंतु त्यापासून धन अर्जित करतात, अर्थात त्या ज्ञानाच्या उपयोगाने पैसा कमवतात, आणि ते ब्राह्मण देखील जे स्वतःचे पोट भरण्याकरिता शूद्रांच्या अधीन राहतात अर्थात नीच लोकांचे अन्न खातात ते विषरहित सापांसारखे आहेत ज्यांचा काहीही फायदा होत नाही. अर्थात अशा विद्वान ब्राह्मणांना जगामध्ये कोणत्याही प्रकारचे यश आणि सन्मान प्राप्त होत नाही. यास्मिन रुष्टे भयम् नास्ति तुष्टे नैव धनागमा निग्रहो निग्रहो नास्ति सरुष्टः किं करिष्यति. ज्याचा नाराज होण्याने कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि ज्याच्या प्रसन्न होण्याने धनाच्या प्राप्तीची आशा नसते, जो शिक्षा करू शकत नाही आणि ना तर कोणत्याही प्रकारे दया प्रकट करू शकतो, त्याच्या नाराज होण्याने कोणाचे काही देखील बिघडत नाही. निर्विषानापि सर्पेन कर्तव्या महती फना विषमस्तु न चाप्यस्तु घटाटोपो भयंकरा. बिनविषारी सापाने देखील स्वतःचा फणा पसरवला पाहिजे, त्यामध्ये विष आहे किंवा नाही ही गोष्ट कोणाला माहीत नसतो. त्याच्या या अवडंबराने अथवा दिकाव्याने लोक भयभीत अवश्य होऊ शकतात. प्रातदूर्त प्रसंगेन माध्यान्ने स्त्री प्रसंगता रात्रो चौर्य प्रसंगेन कालो गच्छंत धीमता. मूर्ख लोक आपल्या सकाळचा वेळ जुगार खेळण्यामध्ये, दुपारचा वेळ स्त्रीच्या सहवासामध्ये आणि रात्रीचा वेळ चोरी इत्यादीमध्ये व्यर्थ करतात. चाणक्याचे कथन आहे की वेळेला काही लोक अशा प्रकारे व्यर्थ घालवतात अर्थात गमावतात, परंतु विद्वान आपला वेळ नेहमी सत्कार्यांमध्ये व्यतीत करतात. मनुष्यांनी गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की गेलेली वेळ परत येत नाही. स्वहस्त गर्थिता माला स्वहस्त घृष्ट चंदनम स्वहस्त लिखितम स्तोत्रम शक्र सापी श्रियम हरेत. स्वतःच्या हाताने गुंतलेली माळ, स्वतःच्या हाताने घासलेले चंदन आणि स्वतःच्या हाताने लिहिलेली परमेश्वराची स्तुती करण्याने मनुष्य इंद्राच्या धनसंपत्तीला वश मध्ये करू शकतो. चाणक्याच्या म्हणण्याचा भावार्थ हा आहे की धनवान व्यक्तीला परमेश्वराची स्तुती करण्यामध्ये जे देखील काही उपाय करावे लागतील ते त्याने स्वतःच्या हाताने करायला पाहिजे. इक्षुदंडा स्थिताला शुद्रा कांता हे मे च मेदिनी चंदनम दधी तांबुल्यम मर्दनम गुणवर्धनम. ऊस, तिल, मूर्ख, लहान मनुष्य, स्त्री, सोने, जमीन, चंदन आणि दही तसेच पान या सर्वांना जितके रगडले जाईल तेवढे त्याचे गुण वाढतात. ऊस आणि तिळ इत्यादींना जेवढे देखील अधिक दबाल तेवढेच अधिक तेल आणि रस निघेल. सोन्याला देखील जितके तापवले अथवा शुद्ध केले जाईल त्याचे गुण वाढतील. जमिनीमध्ये जेवढा जास्त नांगर चालवला जाईल तेवढेच तिच्यापासून अधिक पिकाचे उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे चंदन आणि दही इत्यादीला जेवढे घासले अथवा घुसळले जाईल तेवढेच त्यांच्या गुणांमध्ये वाढ होईल. दरिद्रता धरितया विराजते कुस्त्रता शुभ्रतया विराजते कदंता चोष्णतया विराजते कुरूपता शीलतया विराजते. दरिद्री अवस्थेमध्ये जर व्यक्तीने धैर्याला धारण केले तर निर्धनता इत्यादीमुळे कष्ट होत नाही. साधारण कपडे जर स्वच्छ ठेवले गेले तर ते देखील चांगले वाटतात. जर साधारण जेवण ज्याला पोषक म्हटले जाऊ शकत नाही पण ताजे आणि गरम गरम खाल्ले गेले तर चांगले लागते. अशा प्रकारे सुशीलता इत्यादी गुण असल्यामुळे तुम्हाला कुरूपता खराब वाटत नाही.
भावार्थ हा आहे की जर गुण चांगले असतील तर दोषांकडे कोणी लक्ष देत नाही. कपडे भले स्वस्त असो परंतु स्वच्छ असावे. जेवण भले साधारण असो परंतु योग्य पद्धतीने शिजवले वाटले गेले तर ती देखील अधिक रुचकर लागते. अर्थ हा आहे की व्यक्तीमध्ये गुणांचे प्राधान्य